शुभ सकाळ मंडळी. तर मी करण आज पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि एका मजेशीर व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सकाळ सकाळ स्वागत करतो. तर मित्रांनो, आता कोकणामध्ये भात शेतीच्या कामाला सुरुवात झाली, भाजणी करून झाले भाजावळ. तर आता त्याची व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर येऊ शकली नाही, पण भाजावळीनंतर एक महत्त्वाचं काम असतं, ते म्हणजे साकूळ काढण्याचं. आता साकूळ म्हणजे काय, तर भाजल्यानंतर जे आपलं कवळ असतं, कवळाचे तुकडे किंवा त्याच्यावर साचलेली जी घाण म्हणजे पालापाचोळा, जो आपल्याला गरजेचा नसतो, तो आपल्याला झाडूने बाजूला वेगळा करायचा असतो, जेणेकरून पेरणीसाठी मध्ये अडचणी नको आणि पेरलेला भात चांगला उगवावं यासाठी ती गोष्ट करायची असते. तर आता आपण चालू, राजू काकांची एक दोन माळ्या असतात त्या पेरणीच्या असतात. तर त्यांची भाजावळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यात साकूळ रियाकी काढते. तर आता आपण जाऊया तिथे बघूया आणि पुढे काय काय असतं ते सुद्धा बघूया. आणि त्याच्यानंतर उद्या आपल्याला पेरणी करायची आहे, तर पेरणीचा ब्लॉग सुद्धा लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवरती, तर ते सुद्धा तुम्ही लवकरच बघा. तर आता बघूया किती कसं कसं काय काय करायचं ते. लेट्स गो. आली तर बघू शकता आपण आता रियाकीच्या मळीत आलेलो आहोत. तर साकूळ म्हणजे काय, तर हे बघा, हे जे वरती असतं ना, म्हणजे जो पालापाचोळा जो आपल्याला नको असतो तो काढायचा असतो. तर ही एवढी मळी आहे, तर इकडचं जवळजवळ सगळं काढून झालं आहे. आणि आता जे वेदू इथे एकत्र करतोय, तर तिकडून वहिनी काय म्हणालीस, काय बोललीस ग, काय? हा नक्कीच. अरे वेदू इथे खतलस का? अरे ते हेच काढलं, डायरेक्ट हे काढलं होत ते भाताच्या मोजाच होत ना, काढून टाकलं. तर हे मोठे कामगार बोलवले. बाई काय करतेस? झाडू काढतेस? ए एकच मळी असते ना रिया की तुमची? नाही नाही, भाजावळीची. मग आता उद्या पेरणी आहे ना, मग त्याच्या आधी नांगरतात ना थोडस, डायरेक्ट पेरणार? कुदळ्याने करता तुम्ही? हा म्हणजे काय काय ठिकाणी आधी नांगरतात. तर आता इथे उद्या कुदळ्याने खतून पेरणार, आधी पेरणी आणि मग त्याच्यावर कुदळ्याने खतणार की? हा नाही, तुझा व्हिडिओ कशाला नाही कशा, त्याच्यात विंच होते हे आताच साठवलंस की? ह्याला साकूळ म्हणतात ना हे. आता हे वेदू हे प्लास्टिक उचल. काढ कचरा. हो मला यायचंय उद्या, हो पेरायलाच. रिया की याला विकायचा आहे पांढरा, राखणेला कापणार? नाव काय तिचं? कापायला झालं नाही बारसा. तुमचे बैल तू बघितलेस? नाही एकच बघितले. कुठचा? भारत. काय पण दोन्ही बघितलं नसतील? भारतच्या वेळी लहान होता ना, एक इथं मेला तो पणलीवर, भारत पणलीवर गेला तो चांद्या, भारत वरती दुर्वाड्याकडे. हा
मग शेतीला तुमच्या बैलाचा उपयोग असताना हा नव्हता ना? होतो पण जर वारला जेव्हा होतो हा मग आबा होते तेव्हाच भारत गेलेला. हा आता ही पण साफ करणार आहे. आपण आलो आहोत मळीतून साकूळ काढून, म्हणजे साकूळ काढायला आपण बघायला गेलो तर मी काय केलं नाही, उद्या पेरणी आहे ती आपल्याला बघायचीच आहे. तर मम्मीने बोलवलं, म्हणाली आपण आता करतोय राथांब्याची कळी. राथांब्याचं आगूळ असतं ना, आगूळ, ते राथांब्याचं निघालेलं पाणी, आंबट पाणी, त्याचं आपल्याला कढी करायची आहे. तर चला कढीची रेसिपी सुद्धा बघून घ्या. तर माझ्यासोबत तुम्ही चला किचन मध्ये. तर आपण इथे राथांबे घेतले आणि आता मम्मी कापते आणि त्यांच्या बिया सेपरेट करते. आपल्याला पाणी काढायचं सगळं, जे की आंबट पाणी असतं ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. थोडा टाइम जर ठेवलं तरी त्याला पाणी सुटतं, बट आपल्याला आता जेवण जेवताना करायचे, त्याच्यामुळे मम्मी पिळून काढते. चार पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्यात. आणि हा मसाला कधी वाटलाच ना, कसला कसला? ते ओलं खोबरं आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर, मिरची नाही, हा मिरची. तर याचा हा घरी वाटलेला ओला मसाला. आता आपल्याला फोडणी द्यायची, तर त्यासाठी तेल टाकून आपल्याला जिरं मोहरी टाकायची. नाही जिरं मोहरी नाही. थांब थांब होते अर्धच होता थांब. तर आता आपण त्याच्यात मसाला टाकतो. आपली कढी रेडी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला, मग आपली कढी खाण्यासारखी झालेली आहे. आंबट आणि गोड आगळ्याची कढी. तर त्याच्यामध्ये आता आपलं पाणी ॲड करायचं आहे. आता फक्त 5 मिनिटं हिला कड काढायचं आहे, नाहीतर मग कढी फुटते. त्याच्यामुळे ही कड काढून झाली की आपली कढी रेडी. हो तर बघा, कड येण्याच्या थोड्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आता ढवळायचे आणि आपली कढी रेडी. फायनली आजचा ब्लॉग आपला कंटिन्यू कम्प्लीट झाला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघितलं भाजणी केलेल्या मळीतला साकूळ कसा काढतात, साकूळ म्हणजे काय. त्यानंतर मम्मीने आगळ्याची कढी केली आहे, कोकमाचं आगळ असतं त्याची कढी केली आहे, ती सुद्धा आता मला खायची आहे. तर व्हिडिओ आणि रेसिपी दोन्ही जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बाकी जर तुम्हाला माहिती आहे सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, बाय.